कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे त्यासाठी देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणा करत असल्यानं भाजीपाल्याची नासाळी होतीये असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते भगवान काटे यांनी केलाय दूध आणि धान्य वाहतुकीच्या धर्तीवर भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रशासनानं स्टिकर द्यावेत अशी मागणी काटे यांनी केली कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे टाळण्यासाठी प्रशासनानं अनेक पावलं उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून वाहतुकीवर मर्यादा घातल्यात फळं भाजीपाल्याच्या वाहतुकीला परवानगी असली तरी अनेक ठिकाणी भाजीपाल्याची वाहनं अडवली जातात परिणामी भाजीपाला वाहतूक करण्यास वाहनधारक नकार देत आहेत त्यामुळे भाजीपाल्याची नासाडी होतीये असा आरोप शेतकरी संघटनेचे भगवान काटे यांनी केलाय दूध धान्य आणि औषध वाहतुकीच्या धर्तीवर भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी प्रशासनानं स्टिकर द्यावेत अशी मागणी भगवान काटे यांनी केली आहे आणि या भाजीपाला ज्यावेळी रानातून काढल्यानंतर तिकड मार्केटला यायला या 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 सोय नाहीये हेच कारण असं की ट्रान्सपोर्ट लाईनला या ट्रकवाले किंवा मालवाहू ट्रकवाले भरायला तयार नाहीत आमची त्यामध्ये प्रामुख्यानं मागणी अशी आहे की या शासनानं स्टिकर द्यावेत आणि जसे ज्याप्रमाणे दूध वाहतूकला वाहतुकीची बोर्ड असल्यानंतर आढळून येऊ तशी त्यामध्ये वाहतूक भाजी वाहतूक चालू ठेवावी यामुळं जितकी जेवढी शेतकऱ्याला गरज आहे तितकीच गरज भाजी खाणाऱ्यांनासुद्धा गरज आहे आणि हे दोन्हीचं जर साध्य करायचं असेल तर हा मेसेज घ्यायला पाहिजे की आपल्याला कुठल्याही प्रकारे रस्त्यात त्रास होणार नाही हे ज्यावेळी खात्री होईल त्यावेळी या पद्धतीनं शेतकऱ्याचा माल जाईल आणि होणार नाही मार्केट मार्केट भाजी काही काळासाठी कळंबा परिसरातील तपोवन मैदानावर स्थलांतरित करण्याचा निर्णय झालाय मात्र एकाच ठिकाणी भाजी मार्केट सुरू केल्यानं गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश सफल होणार नाही त्यासाठी शहरात ठिकठिकाणी भाजी मार्केट सुरू करणं आवश्यक असल्याचं मत काटे यांनी व्यक्त केलं तुम्ही मार्केट यार्ड असू दे किंवा तपोवन असू दे यामध्ये एकच ठिकाणी तुम्ही सेंटर केल्यानंतर गर्दी होणारच आहे त्याच्याऐवजी आपण दोन तीन सेंटर केली असती भाजी मार्केटची शक्य असेल तिथं तर निदान शेतकऱ्यांना सांगता आलं असतं बाबा या चार ठिकाणी तीन चार ठिकाणी सोय केलेली आहे गर्दी कमी झाली असती पण हे एकाच ठिकाणी केल्यामुळे परत गर्दी होणार आहे आणि तीन फुटावर राहणंही बरं कायद्यानं बरोबर किंवा रेगु स योग्य असलं तरी मार्केटमध्ये कितपत शक्य आहे त्यासाठी त्या प्रमा मार्केटची लिलाव हा ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरामध्ये झाला पाहिजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनानं उचललेली पावलं आणि केलेल्या उपाययोजना योग्य आहेत मात्र त्याची अंमलबजावणी करताना अतिरेक होऊ नये शेतीमालाची नासाडी होऊ नये आणि गर्दी टाळली जावी अशा दृष्टीनं समन्वय ठेवण्याची गरज असल्याचं काटे यांनी नमूद केलं